First, series combination of resistance. सीरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे काय? व्हेन नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर इट इज कॉल्ड एज सीरीज कॉम्बिनेशन. नंबर ऑफ रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड वन आफ्टर अनदर म्हणजे पहिल्या साइंड सेकंडला जोडलेला पाहिजे, सेकंड साइंड थर्डला जोडलेला पाहिजे अँड सो ऑन. दिस इज कॉल्ड एज सीरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. आता सीरीज कॉम्बिनेशन मध्ये सीरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्सेस मध्ये इक्विवेलंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय येणार आहे? तर इक्विवेलंट रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असणार आहे आर एस इज इक्वल टू आर वन प्लस आर टू प्लस आर थ्री अप टू आर एन. ठीक आहे, म्हणजे सीरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स असेल तर काय होतं, इक्विवेलंट रेजिस्टन्स म्हणजे सगळ्या रेजिस्टन्सेसची ऍडिशन होते. लक्षात घेत, सगळ्या रेजिस्टन्सेसची ऍडिशन होणार आहे. ठीक आहे, म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन कशासाठी वापरतात? टू इन्क्रीज रेझिस्टन्स. टू इन्क्रीज रेझिस्टन्स आपण सिरीज कॉम्बिनेशन होतो. ओके, सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स इज largest of all resistances. ठीक आहे, तर सिरीज कॉम्बिनेशनचा वापर आपण रेझिस्टन्स वाढवण्यासाठी करतो आणि सिरीज कॉम्बिनेशनचा इक्विवेलंट रेझिस्टन्स जो असणार आहे तो लार्जेस्ट ऑफ ऑल द रेझिस्टन्सेस असणार आहे, सगळ्या व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल असा क्वेश्चन विचारला की देर आर फोर रेझिस्टन्सेस. ओके, फोर रेझिस्टन्सेस आहेत, फोर रेझिस्टन्सचे व्हॅल्यू दिलेले आहेत, 25 ओहम, 4 ओहम, 16 ओहम, 35 ओहम, 2 ओहम. ठीक आहे, आणि काय केलेलं आहे, या पाच व्हॅल्यू आहेत, बरोबर आहे ना, या पाच व्हॅल्यू आहेत. पाच मध्ये चार रेझिस्टन्स आहेत आणि त्याच्यात एक त्यांचा इक्विवेलंट रेझिस्टन्स आहे. ओके, तर इक्विवेलंट रेझिस्टन्स म्हणजे असण्याची शक्यता कुठली आहे? सिरीज मॅक्सिमम म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन म्हणजे याच्यामध्ये इक्विवेलंट रेझिस्टन्सची व्हॅल्यू कुठली असणं जास्त शक्यता आहे, म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये जोडलेला असेल तर ते जी मॅक्सिमम असणार आहे ती सिरीज कॉम्बिनेशनची इक्विवेलंट व्हॅल्यू असू शकते. ओके, सिरीज कॉम्बिनेशनची गिवन व्हॅल्यू मधली सिरीज कॉम्बिनेशनची व्हॅल्यू कुठली असणार आहे त्याच्यातली मॅक्सिमम व्हॅल्यू, हे थोडक्यात मला सांगायचं आहे. ओके, सो इक्विवेलंट रेझिस्टन्स इज लार्जेस्ट ऑफ ऑल द रेझिस्टन्सेस. आता सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सगळे रेझिस्टन्सेस इक्वल असतील तर आर एस किती होणार बघा. इफ ऑल रेझिस्टन्सेस आर इक्वल, इफ ऑल रेझिस्टन्सेस आर इक्वल, सगळे इक्वल रेझिस्टन्सेस असतील तर आर एस इज इक्वल टू काय येणार आहे, एन टाइम्स आर येणार. ओके, सो सगळे रेझिस्टन्स आर 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 असतील आणि असे एन रेझिस्टन्स सिरीज मध्ये जोडले तर इक्विवेलंट रेझिस्टन्स काय येणार आहे, एन टाइम्स आर येणार. सो 10 ओहमचे 10 रेझिस्टन्स आपण सिरीज मध्ये जोडले तर इक्विवेलंट रेझिस्टन्स किती येणार आहे, दॅट इज 10 ओहम येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सेम काय असतं आणि डिफरंट काय असतं, म्हणजे सपोज असे तीन रेझिस्टन्सेस आहेत, देर आर थ्री रेझिस्टन्सेस विच आर कनेक्टेड इन सिरीज आणि ते एका बॅटरीला जोडलेलं आहे. सपोज दिस इज कनेक्टेड टू ए बॅटरी ऑफ व्होल्टेज V, हा रेझिस्टन्स आहे आर वन, हा रेझिस्टन्स आहे आर टू, हा रेझिस्टन्स आहे आर थ्री. आता आर वन आर टू आर थ्री या तिघांच्या मध्ये सेम काय असणार आहे, करंट आय विल बी सेम, म्हणजे आर वन मधून आय वन असेल, आर टू मधून आय टू असेल आणि आर थ्री मधून आय थ्री असेल.
तर आय वन इज इक्वल टू आय टू इज इक्वल टू काय आर थ्री येतं, कारण जेवढा करंट आर वन मधून जाणार आहे तेवढाच आर टू मधून पुढे जाणार आहे, तेवढाच आर थ्री मधून पुढे जाणार आहे. आणि हे कशामुळे होतं असं? इट इज ड्यू टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. हे कशामुळे होतं? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. कारण आय वन मधून जेवढा चार्ज पुढे जाणार तेवढाच चार्ज आय टू मधून पुढे जावा लागणार, तेवढ्याच चार्जला आय थ्री मधून पुढे जावं लागणार. मध्ये चार्ज निर्माणही होत नाही किंवा नष्टही होत नाही, याला लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज असं म्हणायचं. चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड. लक्षात आलं? आणि जेवढा चार्ज वन मधून जाणार तेवढाच टू मधून जाणार, तेवढाच थ्री मधून जाणार, आणि त्याच्यामुळे चार्ज तिघांच्या मधून तेवढ्याच टाइममध्ये तेवढाच पास होत असल्यामुळं तिघांच्या मधला करंट काय असणार आहे? सेम असणार आहे. परंतु व्होल्टेज मात्र तिघांचं काय सेम नसणार आहे. व्ही वन इज नॉट इक्वल टू व्ही टू इज नॉट इक्वल टू व्ही थ्री इफ आर वन इज नॉट इक्वल टू आर टू इज नॉट इक्वल टू आर थ्री. म्हणजे आर वन आर टू आर थ्री जर डिफरंट असतील तर व्ही वन व्ही टू व्ही थ्री पण काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. ठीक आहे. आता आर वन रेझिस्टन्सला व्होल्टेज व्ही वन असेल, आर टू ला व्होल्टेज व्ही टू असेल, आणि आर थ्री ला व्होल्टेज काय असेल? व्ही थ्री असेल. तर इथं आणखी एक महत्वाची गोष्ट येते, ती म्हणजे काय? व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री इज इक्वल टू टोटल बॅटरी व्होल्टेज. म्हणजे लक्षात घ्या, टोटल बॅटरी व्होल्टेज व्ही जे आहे ते काय होतं? तीन रेझिस्टन्सेस मध्ये काय होणार आहे? डिवाइड होणार आहे. म्हणजे हे 20 व्होल्ट असेल सपोज, बॅटरी 20 व्होल्टची बॅटरी असेल, याला सपोज एक 6 व्होल्ट मिळालं, याला एक 10 व्होल्ट मिळालं, तर ऍटोमॅटिकली याला किती मिळणार आहे? 4 व्होल्ट मिळणार. म्हणजे व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री ची ऍडिशन म्हणजे काय असतं? व्ही असतं. हे लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. आता एक्झॅक्टली आर वन आर टू आणि आर थ्री ला व्होल्टेज किती असेल, किती डिवाइड डिस्ट्रीब्युट झालेला असेल, हे कसं काढायचं? हे बघा, आता ह्या स्लाइड मध्ये आपण ते बघणार आहे सिरीज कॉम्बिनेशन मध्ये. सपोज देयर इज अ बॅटरी ऑफ 6 व्होल्ट अँड हिअर देर आर टू रेझिस्टन्सेस, दॅट इज 5 ओहम. आता 5 5 ओहम चे दोन रेझिस्टन्स असतील तर काय होणार? 6 व्होल्ट मधलं 3 व्होल्ट इथं जाणार आणि 3 व्होल्ट काय होणार आहे? इथं जाणार आहे. जे रेझिस्टन्स इक्वल असतील तर व्होल्टेज देखील काय होतं? इक्वली डिस्ट्रीब्यूट होत. ठीक आहे. परंतु आता रेझिस्टन्सेस इक्वल नसतील तर काय होणार ते थोडंसं बघूया. आणि कसं कॅल्क्युलेशन करायचं? हा 5 ओहम आहे आणि हा सपोज आहे 10 ओहम. ओके, आता हे कसं काढायचं बघा. आपल्याला ओहम्स लॉ माहित आहे, व्ही इज इक्वल टू आय आर. आता करंट काय असतो? सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सेम असतो. सो व्होल्टेज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असतं? रेझिस्टन्स असतो. म्हणजे व्ही वन एज टू व्ही टू हे काय येणार आहे? आर वन एज टू आर टू येणार आहे. त्याच्यामुळे सुरुवातीला व्ही वन एज टू व्ही टू अगोदर काढायचं. व्ही वन एज टू व्ही टू म्हणजे काय येणार आहे? 5 एज टू 10 येणार. 5 एज टू 10. आता व्ही वन एज टू व्ही टू मिळालं, 5 एज टू 10 मिळालं. ओके, किंवा 5 बाय 10 म्हणजे याला कॉमन नंबर न डिवाइड केलं, म्हणजे 5 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? 1 एज टू 2 येणार आहे. तर व्ही वन एज टू व्ही टू चा रेशो मिळाला की या दोघांची काय करायची? हे बघा, मी ट्रिक सांगतोय लक्षात घ्या. या दोघांची ऍडिशन करायची. याची ऍडिशन किती येणार आहे? 3 येणार. ऍडिशन केल्यावर या 6 व्होल्टचे आता काय करायचे? 3 पार्ट करायचे. 6 व्होल्टचे 3 पार्ट्स म्हणजे प्रत्येक पार्ट किती होणार आहे? 2 व्होल्टचा इच पार्ट येणार आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे पहिल्याला किती होणार आहे? पहिल्या रेझिस्टन्सला एकच पार्ट व्होल्टेज मिळणार, म्हणजे 2 व्होल्ट. आणि दुसऱ्या रेझिस्टन्सला काय होणार आहे? 2 पार्ट व्होल्टेज मिळणार, म्हणजे 4 व्होल्ट. हे असं काढायचं आहे. या टेक्निक ही टेक्निक वापरायची. म्हणजे याला 2 व्होल्ट जाणार आणि याला काय जाणार आहे? 4 व्होल्ट जाणार. ही एक मेथड लक्षात ठेवा. ही जी काय मेथड सांगितली ती लक्षात आलं का? बघा काय करायचं. व्ही वन एज टू व्ही टू इज इक्वल टू आर वन एज टू आर टू करायचं. आर वन एज टू आर टू म्हणजे 5 एज टू 10. ओके, हे असं सुद्धा डायरेक्ट केलं तरी चालेल. 5 एज टू 10 केलं ना
तर या दोघांची ऍडिशन करायची, दोघांची ऍडिशन किती येणार सांगा, 5 आणि 10 ची 15 येणार. मग दिलेल्या व्होल्टेजचे काय करायचे, 15 पार्ट करायचे, म्हणजे प्रत्येक पार्ट काय होणार आहे, 6/15 येणार प्रत्येक पार्ट. आता परत त्याच रेशोवर परत जायचं, म्हणजे ज्याची ऍडिशन केली आहे ना त्याच रेशोला परत जायचं. मग पहिला जो रेझिस्टन्स आहे त्याला 5 पार्ट मिळणार, म्हणजे x5 होणार, आणि दुसरा जो रेझिस्टन्स आहे त्याला काय मिळणार आहे, 10 पार्ट एवढं व्होल्टेज मिळणार. म्हणजे हे येणार 2 व्होल्ट आणि हे येणार आहे 4 व्होल्ट. दॅट इज द आन्सर. परत असाच एक सिमिलर प्रॉब्लेम घेऊया. सपोज देर आर 3 रेझिस्टन्सेस विच आर कनेक्टेड इन सिरीज. हे कितीही रेझिस्टन्स असले तरी ही मेथड यूज करू शकता तुम्ही. सपोज देर इज अ 12 व्होल्ट बॅटरी अँड रेझिस्टन्सेस आर 3 ओहम, 5 ओहम अँड 7 ओहम. असे 3 रेझिस्टन्सेस आहेत, याचं व्होल्टेज V1 असेल, याचं व्होल्टेज V2 असेल आणि याचं व्होल्टेज V3 असेल. तर व्होल्टेज V1, V2 आणि V3 किती येणार, तर पहिली गोष्ट V1 as to V2 as to V3 लिहा. काय सांगतो मी लक्षात येते का बघा, V1 as to V2 as to V3 लिहा. V1 as to V2 as to V3 म्हणजे काय येणार, R1 as to R2 as to R3 येणार, म्हणजे 3 as to 5 as to काय येणार आहे, 7 येणार. लक्षात येते, 3 as to 5 as to 7. याच काय करायला सांगितलंय मी, याची ऍडिशन करा. याची ऍडिशन किती येणार बघा, 15 येणार, 15 ऍडिशन. ऍडिशन किती येणार आहे, 15. मग आता 15 ऍडिशन आली तर काय करायचं, टोटल व्होल्टेजचे काय करायचे, 15 पार्ट करायचे, म्हणजे 12 व्होल्टचे 15 पार्ट, म्हणजे इच पार्ट काय होणार आहे, 12/15 चा येणार इच पार्ट. इज 12/15. तर पहिल्याच व्होल्टेज काय आहे, 3 टाइम्स आहे, म्हणजे 12/15 × 3 पहिल्याच व्होल्टेज. दुसऱ्याचं काय होणार आहे, 12/15 × 5 आणि तिसऱ्याचं काय होणार आहे, 12/15 × 7. ओके, या पद्धतीने येणार आहे, म्हणजे पहिल्याच व्होल्टेज अप्रॉक्सिमेटली 12/5 येणार, 12/5 व्होल्ट. दुसऱ्याच 12/3 आणि तिसऱ्याच येणार आहे 12 × 7/15. ऍडिशन करून बघितलं तर फायनली काय येणार आहे, 12 व्होल्ट येणार आहे. ओके, सो पहिलं 2.5 व्होल्ट येणार, दुसरं 4 व्होल्ट येणार आहे आणि तिसरं 5.6 व्होल्ट येते ना. या पद्धतीने येणार आहे, ठीक आहे, करेक्ट. सो या पद्धतीने तुम्ही व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन जे आहे ते काढू शकताय. म्हणजे व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन कसं काढायचं लक्षात आलं का, थोडक्यात काय करायचं, V1 as to V2 as to V3 लिहायचं आहे, 3 असू दे, 4 असू दे, कितीही रेझिस्टन्सेस असू देत, लक्षात घ्या, तुम्हाला हे इझिली व्होल्टेज काढता येतं. कितीही रेझिस्टन्सेस सिरीज मध्ये असले तर V1 as to V2 as to V3 म्हणजे R1 as to R2 as to R3 as to R4 काय असेल ते लिहायचं. त्याच्यानंतर सगळ्या आलेल्या एस टू जे नंबर आहेत त्या सगळ्यांची काय करायची, ऍडिशन करायची, ऍडिशन. आणि ऍडिशन करून त्या टोटल व्होल्टेजला तेवढ्या ऍडिशनने डिवाइड करायचं, टोटल व्होल्टेजला तेवढ्या ऍडिशनने डिवाइड करायचं, म्हणजे प्रत्येक पार्ट मिळेल. आणि त्या प्रत्येक पार्टनं परत काय करायचं आहे, रेशो मधल्या नंबरला परत मल्टिप्लाय करायचं, म्हणजे प्रत्येक रेझिस्टन्सचं व्होल्टेज तुम्हाला मिळणार आहे. ओके, सो दिस इज अ व्हेरी सिम्पल मेथड. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथंच एंड करतोय, नेक्स्ट लेक्चरला पुन्हा भेटू. उद्या लेक्चर नसणार आहे, मंडेलाच लेक्चर असेल. ओके.